रात्रीचे अकरा वाजले होते त्या गावात मी पहिल्यांदाच आलो होतो मी एक सरकारी कर्मचारी होतो या गावातलं काम साहेबांनी मलाच दिलं पण हे गाव माझ्यासाठी ओळखीचं नव्हतं त्यात सगळं ओसाड पडल्यासारखं दोन दिवस लागणार होते काम पूर्ण व्हायला पण मी ओला चिंब झालो होतो पूर्ण भिजल्यामुळे मला काहीच सुचे ना रात्री सर्व काही बंद झालं होतं सर्वांच्या घराची दारे बंद होती आणि पूर्ण अंधार पसरलेला होता फोनची बॅटरी पण संपली होती त्यामुळे कोणाला फोन लावायची पण सोय नव्हती एक छोटसं पत्र्याचं शेड होतं त्याखाली मी थांबलो होतो तितक्यात थोड्या अंतरावरच मला एका घराबाहेर काहीतरी चमकल्यासारखं दिसलं मी हळूहळू त्या घराजवळ जाऊ जाव लागलो त्या घरासमोर गेल्यावर कळालं की तो एक जुनाट कंदील होता त्याचा प्रकाश होता तो मग मी एक हाक मारली कुणी आहे का घरात घरातून एका माणसाने डोकावलं मला बघितल्यावरच तो म्हणाला अहो पावसात काय भिजताय आत या मी त्याच्या घरात गेलो घरात गेल्याबरोबरच तो म्हणाला बाहेर एवढा पाऊस पडतोय आणि तुम्ही काय थांबला बाहेर दार वाजवायचं ना यावर मी म्हणालो तसं नाही पण या गावात मी पहिल्यांदाच आलो आहे ना आणि त्यात एवढी रात्र झाली असं दार वाजवणं बरं वाटत नाही तो माणूस म्हणाला हवं हो एवढं काय घाबरायचं आहे आपली ओळख नसली म्हणून काय झालं तुम्ही पहिल्यांदाच आला आहे ना हो हो मी तुमचा खूप आभारी तो म्हणाला अहो पाहुणं आभाराचं राहू द्या काय काम काढलं आमच्या गावात मी त्याला सांगितलं मी कर्मचारी आहे शहरातून आलो आहे काम होतं थोडं गावात बरं बरं आता जरा अंग पुसून घ्या तुम्ही मग बोलू आपण पाच एक मिनटात मी आवरून घेतलं माझे ओले कपडे त्या घरातच वाट टाकले बॅग उघडली तर एक शर्ट एक पॅन्ट होतं पण ते कपडे पण अर्धे भिजलेले होते म्हणून मग त्या माणसाने त्याचं त्या पाय जमा आणि एक शर्ट मला घालायला दिला बोलता बोलता मी त्याला विचारलं नाव काय तुमचं गुन्हा माझं नाव मग मी म्हटलं बरं गुणाजी माझं नाव संजय यावर तो म्हणाला चांगलंच नाव आहे तुमचं संजय संजू बाबा अरे वा संजय दत्तचे फॅन दिसतात तुम्ही आवडलं आहे मोठा फॅन आहे मी त्याचा संजू बाबा आपला आवडता कलाकार मी तर त्याला गुणाजी म्हणत होतो पण त्याने संजयचा संजू बाबा करून टाकला मी त्याला म्हणालो गुणाजी घरात कोण कोण राहतो तुमच्या मी आणि माझा धाकटा भाऊ दोन वर्षांनी लहान येतो पण मला दिसला नाही तो गुणाजी म्हणाला संजू बाबा असेल इकडंच नाहीतर मागच्या खोलीत असल बरं ते जाऊ द्या एक सांगा तुम्ही घेता का काय घेता अहो दारू पिता का मी आत्ता बसणारे म्हणून विचारलं मला इच्छा तर होती पण मी नको म्हणालो पण आता गुनाजीच्या आग्रहाखातर मी पण बसलो मग त्याने दोन ग्लास आणले आम्ही दोघे समोरासमोरच बसलो होतो त्याने दारू ग्लासात ओतली पण तितक्यात तो म्हणाला आवा संजू बाबा चकना घ्यायचा राहिला मग मी आणू का हो नको नको माझा भाऊ आताच असेल तेव्हा दिला आणून शांताराम जरा चकना घेऊन ये र काकडीने तर शेंगदानी घेऊन ये एक दोन वेळा आवाज दिला तरी शांताराम आलाच नाही मी म्हणालो गुणाजी तुमचा भाऊ काय बाहेरही ना यावर तो म्हणाला असेल इथंच थांबा मीच आणतो आता मग गुणाजी आत गेला आणि शेंगदाणे वगैरे घेऊन आणले त्याने पण मला एक गोष्ट मात्र खटकली ती म्हणजे मला नव्हतं वाटत की आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणीतरी तिसरं आहे तिकडे तरीही गुणाजी म्हणत होता की माझा डाकटा भाऊ आहे एक पेक झाला पण आम्ही एकावरच थांबला नाही मी तर चार पाच पेक पिलो होतो गुणाजी म्हणाला संजू बाबा आता वाज झाली एवढी जेवून घेऊ मी हो म्हणालो आणि स्वयंपाकघरात जाऊन गुणाजीने ताटात जेवण घेतले मी हात धुवायला आत गेलो आणि बाहेर येऊन बघतो तर काय जेवायला आम्ही दोघंच होतो पण गुणाजीने तीन ताटं वाढून ठेवली होती मी त्याला विचारलं गुणाजी आपण दोघेच आहोत ना मग हे तिसरं दाटकुणाचं तो म्हणाला त्याचा भाऊ आहे ना शांताराम मला तर झोप यायला लागली होती म्हणून मी पटकन जेवायला बसलो गुणाजी करायची का सुरुवात पण तेवढ्यात तो बोलला अरे शांताराम ये न जेवायला गुन्हाजी हातवारे करत पन, होता पण समोर कोणीच नव्हतं मला जास्त झाली होती पण गुणाजी खरंच भिंतीकडे पाहून बोलत होता मी म्हटलं कोण आहे तिकडं यावर गुणाजी म्हणाला अ संजू बाबा माझा भाऊ आहे ना तो त्याला नाही का जेवायचं गुणाजी मस्करी करता का माझी समोर कोणीच नाहीये यावर गुणाजी म्हणाला अहो तो बघा तुमच्या शेजरी वासलाय तो काय तुम्ही पण तुम्हाला जास्त झाली मी शेजारी पाहिलं तर माझ्या शेजारी ताट होतं पण कोणीच बसलं नव्हतं <ख़ागा> मला तर खूप भीती वाटत होती तितक्यात ढगातून वीज काढाडली गुनाजी म्हणाला शांताराम दारला बाबा वीज कडकायला लागली मग मी जे पाहिलं यावर माझा विश्वासच नाही बसला दरवाजा आपोआप बंद झाला मी म्हणालो गुनाजी, काय चाललंय हे गुनाजी म्हणाला जोंग्या घ्या पटपट मी म्हटलं आता जेवून पटकन झोपतो आणि उद्या सकाळी चितनं पळतो कारण गुणाजीच्या घरात मला भीती वाटत होती दरवाजा आपआप बंद होतो काय गुणाजी एकटाच बडबडतो काय या गोष्टींनी माझी पिलेली सगळी उतरली इथपर्यंत ठीक होतं पण जेवण झाल्यावर जे घडलं ते तर खूप भयानक होतं गुणाजी तर जेवला होताच पण माझ्या शेजारचं तिसरं ताट ते सुद्धा हरिकामा झालं होतं आता तर मला शंका वाटू लागली मी म्हणालो गोनाजी अहो ह्यात आठात कोण जेवलं आणि कुठे तुमचा तो शांताराम अहो आता तर आत गेला तो आता तुमच्या समोरच जेवला ना तो दार पण त्यानेच बंद केलं गुनाजीचं एवढं बोलून झाल्यावरच मी पटकन आतल्या खोलीत गेलो आणि आतमध्ये पाहिलं तर तिकडे कोणीच नव्हतं बाहेर येऊन गोनाजीकडे पाहिलं तर तो मोठ्या मोठ्याने हसत होता <laughs> <laughs> मी त्या घरातून बाहेर गेलो आणि जोरजोरात पळू लागलो माझे हृदय धड करत होते पळता पळता मी एका झाडापाशी येऊन पोहोचलो मागे पाहिलं तर कोणी नव्हतं पण पुन्हा समोर पाहिलं तर माझ्यासमोर एक मोठी काळी आकृती होती हे पाहून मी जागेवर बेशुद्ध पडलो जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये होतो मला तिकडच्या गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं मी तर बरा झालो होतो पण विचारपूस केल्यावर कळलं की त्या घरात कोणीही राहत नाही मी तर फक्त त्या एका घरात गेलो पण त्या गावात अशी खूप पडीक घरे होती म्हणजे अजून काय काय भयानक असेल देवत जाणे माझ्यासोबत जे घडलं त्यावर कोण विश्वास ठेवणार म्हणून मी परत शहरात गेलो त्यानंतर त्या गावात काय कोणत्याही गावात विचारपूस केल्याशिवाय गेलो नाही मी या व्हिडिओवर टार्गेट ठेवूयात साठ लाईक्सचं सा। आणि प्रत्येक व्हिडिओवर तुमचा इतका भरभरून रिस्पॉन्स मिळतोय त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच